नमस्कार, मी सायली माने तुम्हा सगळ्यांचं प्राईम टाइम नेटवर्क मध्ये स्वागत करते. आज आपल्यासोबत उपस्थित आहेत मुंबईचे खासदार गजानन कीर्तिकर सर. नमस्कार सर, तुमचं प्राईम टाइम नेटवर्क मध्ये स्वागत आहे. तर माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की तुमच्या राजनीतिक वाटचालीची सुरुवात कशी झाली व राजकारणात येण्यासाठी तुम्ही शिवसेना हा पक्षच का निवडला? मी सुरुवातीला शिवसेना प्रणित पण आज देखील आहे लोकाधिकार समिती, मराठी माणसांना नोकरीत प्राधान्य ही जी काही संघटना आहे बाळासाहेबांनी स्थापन केली, त्याचं सरचिटणीस आणि आता अध्यक्ष म्हणून आहे, ते सगळं काम करत होतो. आणि 70s शिवसेनेची वाढ महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये करण्याच्या दृष्टीने बाळासाहेबांनी त्या ठिकाणी कार्यक्रम राबवले. त्याप्रमाणे मला जालना जिल्हा दिला. जालना जिल्ह्यामध्ये शिवसेनेची स्थापना, शिवसेनेची कार्यपद्धती, शिवसेनेसाठी करावयाची कामं, संघर्ष करणं, आंदोलनं करणं हे सगळं मी करत होतो. आता तिथून ज्यावेळेला मी पॉलिटिकल प्लॅटफॉर्मवरती काम करू लागलो, मी रिझर्व्ह बँकेत होतो. रिझर्व्ह बँकेच्या मार्फत लोकाधिकार समिती, रिझर्व्ह बँक, स्टेट बँक, LIC, ऑइल कंपनी ह्या ठिकाणी नोकर भरतीमध्ये मराठी माणसांना प्राधान्य मिळावं म्हणून ती माझी चळवळ चालू होती, संघटना कार्यरत होती. आणि आता जालन्याचा संपर्क प्रमुख म्हणून त्या ठिकाणी पॉलिटिकल प्लॅटफॉर्मवरती मी काम करू लागलो. तर बँकेकडे आमचे जे विरोध वगैरे असतात, कळे घेण्या चुगली करून वगैरे बँकेच्या गव्हर्नरना सांगितलं की बा हे आता पॉलिटिकल प्लॅटफॉर्मवरती काम करतायत, आता RBIच्या नियमाप्रमाणे करता येत नाही आम्हाला. तर मला, मी युनियनमध्ये असल्यामुळे आमच्या ऑल इंडियाच्या जनरल सेक्रेटरी आशिष सेन म्हणून आहेत, CPMचे होते ते, राज्यसभा सदस्य होते, त्यांना गव्हर्नरने सांगितलं की अशा तऱ्हेचं ह्यांच्यावरती ॲलिगेशन आहे, आयदर ही शूड लिव्ह द जॉब ऑर ही शूड लिव्ह द पॉलिटिक्स. मी म्हटलं मी काय नोकरी सोडीन, पॉलिटिक्स मी जॉईन करून 90 मी बाळासाहेबांना माझं जाणं येणं होतं, त्यांना म्हटलं की बा मला नोकरी सोडायला लागेल, मला निवडणूक लढायची. मालाड विधानसभा जो आहे 90 तो मी निवडणुकीचं त्यांच्याकडून उमेदवारी मागितली, त्यांनी मला दिली. असं करत ह्या मालाड विधानसभेमध्ये, म्हणजे जुनं नाव आता झेंडोशी आहे, त्यावेळेला लागोपाठ मी 4 निवडणूक लढलो, 4 निवडणूक जिंकलो. आणि त्याच्यामध्ये 95 ह्या काळात जेव्हा शिवशाही आली, शिवसेना भाजप सत्ता, त्यावेळेला मी मंत्री देखील झालो. अशा तऱ्हेचा हा राजकीय प्रवास आहे. राजकारणात येण्यासाठी तुम्हाला कोणत्या गोष्टींनी प्रेरित केलं आणि तुम्ही किती कठोर गोष्टींना सामना केला? सामना म्हणजे कसं आहे की एकतर ध्येय घेऊनच आम्ही काम सुरू केलेलं होतं. लोकाधिकार समिती, मराठी माणूस, त्यांच्यावरती होणारा अन्याय, त्यांच्यासाठी विविध आस्थापनेमध्ये मराठी दृष्टीगिरी करणारे अधिकारी, ते आमचं टार्गेट होतं, कळले की नाही. त्याच्यामुळे तो लढाऊ बाणा ठेवूनच आम्ही काम करत होतो. त्यामुळे आणि असं काही उद्देश नव्हता की बा हे सगळं करायचं आणि मग निवडणूक लढायची आणि मग आमदार व्हायचं व सत्ता आली की मंत्री मिळवायचं, हे काय आमचा हिशेब नव्हता, कॅल्क्युलेशन नव्हतं. नोकरी सोडायला लागली मला, ती पण सांगितलं मी तुम्हाला कथा का सोडावी लागली ती. राजकारणात निवडून आल्यानंतर तुम्ही तुमच्या परिसरात असे कोणते बदलाव आणले? अनेक केलेले. आता जवळजवळ मला, मी एकंदर 7 निवडणुका लढलो. 7 मला बाळासाहेबांनी नंतरच्या काळात उद्धवजींनी उमेदवारी दिली. 7 फक्त एकदाच मी हरलो, 2009 लोकसभेला. ते पण मनसेचा फॅक्टर जरा जोरात चालला होता टेम्पररी, त्यामुळे मी 30,000 हरलो, कळलं की नाही. तर त्यामुळे पुष्कळ कामं, अनेक गोष्टी करता येतात. आता लोकसभेमध्ये अनेक गोष्टी अशा असतात की वेगळी वेगळी जी आयुधं आहेत त्याच्या मार्फत लक्ष वेधता येतं, भारत सरकारच्या विविध खात्याचं अनेक गोष्टी करता येतात. ते आता अशी आता यादी आहे माझ्याकडे. आता काय, आता हे वय आहे का मी काय काम केलं आणि काय नाही केलं?
आता येणाऱ्या BMC इलेक्शनमध्ये शिवसेना कोणत्या मुद्द्यांना घेऊन पुढे चालणार आहे? मुद्द्यांना म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई महानगरपालिकेमध्ये विविध प्रकारचे प्रकल्प जे आहेत शिवसेना राबवते, त्याच्यामध्ये उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होण्यापूर्वी त्यांनी त्याच्यामध्ये लक्ष घालून त्याचा पाठपुरावा केला. विशेषतः कोस्टल प्रकल्प आहे, कोस्टल रस्ता, मुंबईमध्ये ट्रॅफिक जाम होतं आणि त्याला पर्याय म्हणजे कोस्टल रोड करणं आणि या मुंबई महानगरपालिकेमार्फत तो केला गेला. 500 चौरस फूटपेक्षा कमी आकाराच्या घरांना प्रॉपर्टी टॅक्स माफ केला. विविध आरक्षण केलेली जी गार्डन होती, गार्डन आरक्षित आहेत परंतु त्याच्यामध्ये सुशोभीकरण नाही, काही डेव्हलपमेंट नाही, तर ती सगळी करून घेतली. पाण्याचे टनेल जे आहेत मुंबई शहरात येणारं पाणी, पहिल्यांदा ओपन पाईपने यायचे, आता टनेलने यायला लागले, त्याच्यामुळे पाण्याचा जो दाब आहे किंवा सप्लाय आहे पुरवठा हा अखंडित राहिला. पब्लिक ट्रान्सपोर्ट जी आहे BSTच्या नाविन्यपूर्ण CNGच्या बसेस वगैरे घेतल्या, असे एक ना अनेक कामं केलेली आहेत. आणि ही कामं करत असताना मध्ये आलेलं संकट, ज्यावेळेला उद्धवजी मुख्यमंत्री झाले आणि ते करोनाचं संकट आलं, आता करोनाच्या ह्याच्यामध्ये कोणी बाहेर पडू शकत नव्हते, मुख्यमंत्री झाले तरी तेही बाहेर पडू शकत नव्हते, पण त्यांनी जो काय आधार दिला आणि जी काय कारवाई केली, जम्बो हॉस्पिटल करणे, लसीकरण करणे, त्याच्यानंतर ॲम्ब्युलन्स प्रोव्हाइड करणे, डॉक्टरांना त्या ठिकाणी प्रोत्साहन देणे, TV वरती एक कुटुंब प्रमुख म्हणून जो काय आपल्या कुटुंबाला विश्वासात घेऊन त्याला खात्री देतो, तशा तऱ्हेचा संवाद जनतेशी उद्धवजी करत होते. आणि केवळ संवाद नाही पण काम देखील करत होते. तर फार मोठा असा आम्हाला वाटते की जनाधार त्याच्यामुळे शिवसेनेच्या बाजूने महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये तयार झालेलं आहे आणि जे सांगितलं ते केलं गेलेलं आहे, अशा पद्धतीची शिवसेना कार्यपद्धती आहे. त्यामुळे जनाधार चांगला आहे आणि शिवसेना पुनरपि मुंबई शहरामध्ये आपला भगवा फडकवेल. सध्या कर्नाटकमध्ये हिजाबला घेऊन जास्तच कॉन्ट्रोवर्सी निर्माण झाली आहे, तर तुम्ही तुमचं मत काय यावर? आता त्यांच्या धर्मामध्ये हिजाबला स्थान नाही, कळले ना? आता मुस्लिम समाजामध्ये काही काही गोष्टी अशा आहेत, कळले की नाही, ते अल्लाच्या नावाने किंवा त्यांच्या धर्मग्रंथाच्या नावाने ते आहेत म्हणून त्यांचे मुल्ला मौलवी त्यांच्या समाजाला त्या ठिकाणी सांगत असतात. परंतु या कोर्टामध्ये आता उघड झालेल्या हिजाबला त्यांच्या त्या ह्याच्यामध्ये स्थान नाही आहे. धर्मग्रंथाचं जे डायरेक्शन दिलेलं आहे डॉक्ट्रिन्स त्याच्यामध्ये नाही आहे. आता आमचं म्हणणं असं आहे की जसं आता ट्रिपल तलाक हा जो आहे हा काय कायदेशीर पद्धत नव्हती, ती नुसतं तलाक डिक्लेअर करायचं 3 वेळेला आणि त्या बाईला तलाक दिला जायचा, हा अघोरी पद्धत होती आणि ती हे केली, रद्दबादल केली पार्लिमेंटने. आता हिजाब जो आहे हा कंपल्सरी करू नये. आता एक साधं उदाहरण देतो, इराणचा रेझा शाह जो हे होता राष्ट्राध्यक्ष, आधुनिक पद्धतीचा होता, पाश्चिमात्य संस्कृतीचा होता, तो राजा होता. त्यावेळेला तिकडच्या मुस्लिम तरुणी, कळले की नाही, पाश्चिमात्य देश परिधान करायचे, हिजाब हा नव्हताच, तिकडचे पुरुष शर्ट पॅन्ट टायबी कोटबीट घालून फिरायचे, दाढ्या करत होते. आता तो राजा गेला, खोमिनीची राजवट आली, खोमिनी म्हणजे धार्मिक माणूस, त्यांनी पुन्हा तोकड्या पेंटी घाला, दाढी वाढवा, टोप्या घाला, हिजाब घाला, हे सगळं सुरू केलं. म्हणजे राज्य करणारा माणूस कोण आहे त्याच्यावरती संस्कृती ही घडवली जाते. जे इराणचं मी उदाहरण दिलं, तिथे होतं ना अत्याधुनिक पाश्चिमात्य पद्धती होती. तर राजा गेला आणि खोमिनी आले,
कोमीनी स्वतः दाढी वाजे फेटे वाजे त्यांनी प्रजेला तसं करून टाकलं. मग कुठे गेलं ते? म्हणजे त्यांचं कसं आहे माहिती आहेत ना, मी राजा तुम्ही माझी प्रजा, मी सांगेन त्या दिशेने जायचं, मी सांगेन त्या पद्धतीने वेश परिधान करायचं, मी सांगेन त्या पद्धतीने धर्मतंत्र पाळायचं, हे सगळं हे चालू आहे विविध भागामध्ये. तसं आता आपल्या हिंदुस्थानात मुस्लिम समाजात काही कमी आहे का? इकडे पाकिस्तानची काय परिस्थिती आहे? पाकिस्तानला त्या ठिकाणी मशिदीवरती हल्ला होतो. मशिदीवरती पेशावरवरती हल्ला झाला की नाही? म्हणजे मग ते हल्ला करणारे कोण होते? ते पण कोणीतरी मुस्लिमच होते ना. मग गेला कुठे तुमचा धर्म? पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती एकदम नबळी झालेली, एकदम डब घाईला आलेली. काय पाकिस्तान जिंदाबाद म्हणून नारा लावणारा एकेकाळी या मुंबईतला, महाराष्ट्रातला किंवा भारतातला मुस्लिम आता नाव काढतो का चुकून पाकिस्तानचं? समजून गेला ना तो. मग तुम्ही इकडे सुखी आहात, तुम्हाला तुमच्या धार्मिक कुठल्याही कामकाजावरती कधी अडचण नाही आहे. पण तुम्ही अशा तऱ्हेचा एक आगळा वेगळा असा थाट स्वतःचा इथे राहून करता, हे चुकीचं आहे. काही दिवसांपूर्वी भगतसिंग कोश्यारींनी असं स्टेटमेंट दिलं होतं की रामदास स्वामी नसते तर छत्रपती शिवाजी महाराजांना कोणी नसते विचारलं, तर राज्यपाल असून त्यांनी हे स्टेटमेंट दिलं, तर तुम्हाला काय वाटतं ते योग्य होतं? खरी गोष्ट आहे. रामदास स्वामी जे आहेत, स्वामी लागतो. आज देखील आपण बघितलं पुष्कळच्या घरामध्ये त्या ठिकाणी वेगवेगळे महाराज आहेत भारतात, स्वामी आहेत, त्यांचा पंथ आहे, त्या पंथाला जाऊन त्यांचं भक्ती करणारं, त्या पंथामध्ये सहभागी होणारी माणसं आहेत की नाही? आज आहे ना, वडील जातात म्हणून त्यांची बायको जाते, म्हणजे आई जाते, आई जाते म्हणून मुलं जातात. तर रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे खरोखरच भक्त होते. आता एक नवीन पद्धत सुरू झालेली आहे. रामदास स्वामी ब्राह्मण आहेत आणि ब्राह्मण हे शिवाजी महाराजांचे गुरु होऊ शकत नाहीत असा एक आविष्कार आता काही लोकांच्या मनात आलेला आहे, म्हणून ते विरोध करतात. आता शिवाजी महाराजांना किंवा मावळ्यांना त्या ठिकाणी व्यवस्थित प्रशिक्षण सैनिकी देणारे बाजीप्रभू देशपांडे हे त्यांचे हे शिक्षक नव्हते असं आरोळी मारतात. का? ब्राह्मण होते म्हणून. ब्राह्मण द्वेष आहे तो. आपण सतत छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं महाराष्ट्राचं दैवत आहे आणि ते नसते तर या देशामध्ये मोगली साम्राज्य टिकलं असतं, अधिक काळ राहिलं असतं. ब्रिटिश यायचं राहिलं नंतर, कळले की नाही? आता ते सगळं झाल्यानंतर कळले की नाही, पण तो संपूर्ण पराक्रम जो झाला टोटल हिंदुस्थानभर, त्याला पेशवे नव्हते का कारणीभूत? पेशव्यांना दुर्लक्षित केलं गेलं. जेवढा पराक्रम संभाजी महाराजांचा, जेवढा पराक्रमी राजा शिवाजी महाराजांचा त्यांना आपण बसतो, तो बाजीराव पेशवे नव्हते. त्यांनी संपूर्ण अगदी अटकेपर्यंत आपलं हिंदुस्थान पोचवलं होतं. त्यांचा विसर. आज काय चाललं आहे ते विचारा तुम्ही मला. आज एकेकाळी संपूर्ण देशाला चिरडून टाकण्याची ॲडॉल्फ हिटलर यांनी जे कृत्य केलं त्याला जगाने त्यावेळेला ॲडॉल्फ हिटलरला विलन म्हणून ठरवलं. व्लादिमीर पुतीन कोण आहे आज? एक फार
मोठ्या देशाचा पंतप्रधान रशियाचा, तो एका युक्रेनसारख्या साध्या देशाला चिडून टाकायला निघालेला आहे. भ्रूणहत्या करतोय, इमारती पाडतोय, त्याच्या अध्यक्षाची हत्या करायला निघालेलं आहे. हा कोण म्हणे? तर जगामधलं जे साम्यवाद आहे, ते साम्यवादाचं केंद्र मॉस्कोला आहे. त्या साम्यवादाचा केंद्राचा राष्ट्राध्यक्ष हा सुद्धा व्हिलन म्हणून आता जगासमोर आलेला आहे. व्हिलन झाला हा, लक्षात ठेवा. युक्रेनची जनता रस्त्यावरती लढते, पळपुटी नाही, घरात नाही बसलेली. त्यांची सुद्धा हेलिकॉप्टर पाडली त्यांनी. हे त्याला भारी पडतंय. व्लादिमीर पुतिनला भारी पडतंय. आज एकेकाळी जर्मनीचा ॲडॉल्फ हिटलर हा जगाचा आज देखील व्हिलन म्हणून प्रसिद्ध झाला. आज व्लादिमीर पुतिन देखील व्हिलन म्हणून प्रसिद्धीला आला. व्हिडिओ जर्नलिस्ट तमन्ना सिंग के साथ सायली माने प्राइम टाइम नेटवर्क.